फ्रेंड्स नमस्कार, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अनेक जणांना काही समस्या जाणवत असतात. शारीरिक थकवा आणि अशक्त वाटणं, रक्ताची कमी असणं, हृदयाचे ठोके वाढणं, कमी होणं, श्वास फुलण्याची समस्या उद्भवणं, सतत बद्धकोष्ठतेची समस्या असणं, वेगाने वजन घटणं. अनेक जणांना प्रॉब्लेम असतो की काही कमी कालावधीमध्ये त्यांचं वजन जास्त घटतं, जेवण जात नाही, भूक कमी होणे, स्मृती कमजोर होणे, डोकेदुखीची समस्या उद्भवणे, लूज मोशनची समस्या उद्भवणे, सारखे सारखे जुलाबाची समस्या त्यांना जाणवत असते, सांधीदुखीची समस्या असणे, या आणि अशा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा समस्या अनेक जणांना उद्भवत असतात. पण या समस्या कशामुळे असतात माहिती आहे? तर या समस्या असतात व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्यामुळे. होय मित्रांनो, व्हिटॅमिन आपल्या शरीराला लागतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन 6, व्हिटॅमिन 12, B12 जे व्हिटॅमिन B12 आहे ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. परंतु व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी कमी पडत चाललंय हे मात्र कळतं आपल्याला अगदी वेळेवर. म्हणून वर्षानुवर्ष याची कमतरता आपल्याला जाणवत नाही. आणि एका अभ्यासानुसार व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची जाणीव कित्येक वर्षापर्यंत समजतच नाही, आणि जेव्हा समजते तेव्हा मात्र खूप वेळ निघून गेलेली असते. याची अनेक लक्षणं आपण पाहिलेलीच आहे. ही लक्षणं आहेत आणि B12 आपल्या शरीरात कमतरता पडणार नाही यासाठी मी काही उपाय पण सांगणार आहे. मित्रांनो, हा का घातक आहे व्हिटॅमिनची कमतरता? तर व्हिटॅमिन B12 बॉडी फॅटला ऊर्जेत बदलण्याचं काम करते, सोबतच DNA आणि लाल रक्तपेशी देखील बनवते, नर्वस सिस्टीम प्रॉपर काम करते, आणि यासाठी B12ची अत्यंत गरज असते. याच्या कमतरतेमुळे मेंदूला गंभीर इजा पोहोचू शकते. हीच कमतरता भविष्यात मृत्यूचे कारण सुद्धा होऊ शकते. तर मित्रांनो, व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी कमतरता याची पडू नये आणि मुबलक प्रमाणात असावी यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे? तर बघा, दूध, दही, अंडे, चिकन, मासे यापैकी मित्रांनो आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा हे पदार्थ. दूध 1 ग्लास दुधामध्ये साधारणपणे 0.55 μg B12 व्हिटॅमिन असतं. दह्यामध्ये 1 वाटी दह्यामध्ये 0.75 μg B12 असतं. 1 अंड्यामध्ये 0.39 μg B12 असतं. 100 ग्रॅम चिकनमध्ये 1.11 μg B12 असतं. 100 ग्रॅम माशांमध्ये सुद्धा 0.62 μg B12 असतं. म्हणून मित्रांनो, हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये ठेवा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ठेवा. मित्रांनो, B12ची कमतरता जाणवणार नाही आणि भविष्यात होणारे जे मेंदूचे आजार आहेत त्यापासून तुम्ही बचावणार आहात. तुम्हाला सर्वांना चांगल्या उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.